ऑर्गेनिक सर्टिफिकेशन चे काम हे गोय सरकारान सुरुवात केला। 500 पेक्षा चढ शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक सर्टिफिकेशन आतापर्यंत घेतले, म्हणजे आपलो प्रॉडक्ट वो ऑर्गेनिक प्रॉडक्ट असा। मागे जाव तो काजी असतलो, खाशेन उलेले आत्ता उलयता असताना आमी काजी केन्ना सारे घालिना, बट आमी सर्टिफिकेट घेवपाक बरेच जाण विसरता। ती जर आमी सर्टिफिकेट घेतले जाल्यार आमी आमची काजू ज्यो आसा ह्यो ब्रँडेड ऑर्गेनिक काजू म्हणून विकपाक शकतले। ती तर गोयची खासियत आसा। आमी आयज पर्यंत काजी खातीर केन्नाच सारे घालून वापरिना, आमी ऑर्गेनिक काजू, त्या खातीर सर्टिफिकेशन आसप खूब म्हत्वाचें आसा। जावं तो फणस, जावं ते रायस, गोंयांत अजुनूय बी रायस हो ऑर्गेनिक रायस म्हणून विकलो वता। 500 पेक्षा चड लोक हे ऑर्गेनिक सर्टिफिकेशन जाल्या। 500 पेक्षा चड क्लस्टर हे गोंयांत आमी फॉर्म केले। आनी पयलेच फावटी आयसीआरच्या वतीन, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चर अँड रिसर्च सायन्स, जे ओल्ड गोवा आसा, जे केंद्र सरकाराचे हे डिपार्टमेंट, सगळ्या खात्यांचो वेवस्थीत रित्या पयलेच फावटी गोंय सरकारात इनिशिएटिव्ह घेऊन ताजेर जेन्ना आमी रिसर्च कॉपी, म्हणजे गोंयांत कशा पद्दतीन फुडल्या 5 वर्सांक आमी एग्रीकल्चर आसतले, हॉर्टिकल्चर आसतले, डेरी फार्मींग आसतले, फिशी कल्चर आसतले, हे म्हणजे जेका आमी म्हणटा की शेतकरी समृद्ध जातलो आसत, जाल्यार ताजो प्लॅन रेडी आसपाक जाय। तो प्लॅन रेडी करपाचे काम आमच्या आयसीआर डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट हांच्यानी केला। त्या खातीर आमी फक्त उलयता आसतना तोंडान फक्त गोंय स्वयंपूर्ण करपाची भाषा उलयना, ॲक्च्युली त्याचा प्लॅन रेडी करता। आणि म्हणून तर आमच्या सगळ्या खात्यांच्या मार्फत गोंय स्वयंपूर्ण करपाच्या दृष्टीन प्रत्येक पाऊल जे असा हे पुढे मारीत असा। प्रत्येक दृष्टीन असतले, मागीर ॲग्रिकल्चर असून, हॉर्टिकल्चर असुनी, डेअरी फार्मिंग असुनी, फ्लोरिकल्चर असुनी, स्किल डेव्हलपमेंट असुनी, या सगळ्यांच्या बाबतीत आम्ही सदोदित, म्हणजे आझादी का अमृत महोत्सव आणि गोयची 60व्या मुक्तीचे वर्ष हे निश्चितच डोळ्यासमोर दवरून आमच्या प्रत्येक कार्यक्रम हो मार्गक्रमण करीत असताना, पुढे वयता असताना गोंय कशा पद्धतीत स्वयंपूर्ण जातले हाजो विचार आम्ही सातत्यात करीत असा।